मनसे प्रमुख राज ठाकरे सातत्यानं बाळासाहेब पुरंदरे यांचं समर्थन करतात हे निंदाजनक आहे. पुरंदरे यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचं चारित्र्य हनन केलं, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरे सुद्धा सहभागी आहेत असा आरोप साहित्यिक श्रीमंत कोकाटे यांनी केलाय. औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत ही टीका केली आहे. आणि म्हणून राज ठाकरेला आम्ही इशारा देतो आहोत की पुरंदरेचं तुम्ही जर का समर्थन करत असाल तर तुम्हाला आमचा विरोध कायम राहील. तुम्ही राज ठाकरे पुरंदरेचं समर्थन करता म्हणजे तुम्ही दुरान्वयानं अप्रत्यक्षपणे शिवाजीराजांच्या बदनामीचे समर्थन करत आहात. यावेळी बोलताना कोकाटे पुढे म्हणाले की जेम्स लेनला मदत करणारे पुरंदरे आणि त्यांना मदत करणारे राज सुद्धा महाराजांना बदनाम करण्याच्या कटात सहभागी आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांनी माफी मागावी, अन्यथा राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. तर आम्ही हा मुद्दा राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी नाही काढलाय, तर आम्ही सातत्यानं हा मुद्दा मांडत असतो असंही कोकाटे यांनी म्हटलंय. तसंच राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर असावा, आमचा काही संबंध नाही, फक्त महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांचे तुम्ही समर्थक कसे इतकाच आमचा सवाल आहे असं कोकाटे यांनी म्हटलंय. तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे अधिकार राज ठाकरे यांना कुणी दिले असंही कोकाटे यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.